नमस्कार, मी विजय साळवी, झीरो ओवर मध्ये आपलं स्वागत। मंडळी, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडू लागलाय। गुलाल आणि फटाक्यांच्या खरेदीलाही सुरुवात झाली आहे। फक्त गुलाल कोण उधळणार यासाठी आपल्याला 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे। पण सध्या तरी इच्छुक उमेदवारांसमोर गुलाल उधळण्यासाठी खरं आव्हान उभं राहिलंय, ते आहे उमेदवारीचं। मंडळी, एकदम बरोबर ऐकलं, इच्छुक उमेदवारांसमोर आव्हान उभं राहिलंय, ते उमेदवारीचं। अनेकांनी गुलालाची ऑर्डर देऊन ठेवली आहे खरी, पण अजूनही त्यांच्या उमेदवारीचाच पत्ता नाही असं चित्र राज्यातल्या 288 मतदारसंघात दिसतंय। भाजपनं सर्वात आधी 99 जणांची पहिली यादी जाहीर तर केली, पण त्यांनाही अनेक मतदारसंघांमधून नाराजीचा सामना करावा लागतोय। फक्त पक्षातूनच नाही तर भाजपनं जाहीर केलेल्या काही उमेदवारांना मित्रपक्षांमधूनही विरोध सहन करावा लागतोय। सध्या फक्त महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीतही असाच घोळ सुरू आहे, कारण इथं मवियातल्या पक्षांनी निवडणुकांसाठी AB फॉर्मचं वाटपही करायला सुरुवात केली आहे, पण जागा वाटप काही जाहीर केलेलं नाही आहे। तुम्ही म्हणाल की मग हे AB फॉर्म कसं काय वाटप करतायत? तर मंडळी, काँग्रेस, ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये जवळपास 210 जागांवर एकमत झालंय, आणि त्यामुळे आपापल्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांचा आकडा जाहीर करण्याआधीच AB फॉर्मचं वाटपही सुरू झालंय। तेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत, पण त्याआधी आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा सांगतो। काल दिवसभर दिल्ली आणि आज दिवसभर मुंबईत मवियाच्या नेत्यांच्या बैठकाच बैठका पार पडल्या। दिल्लीतून काँग्रेसनं मवियात निर्माण झालेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आणि समन्वयासाठी बाळासाहेब थोरातांना जबाबदारी सोपवली। तेच बाळासाहेब थोरात आज सकाळी पोहोचले पहिल्यांदा सिल्वर ओक बंगल्यावर। तिथं शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर साधारण दुपारी 12 च्या सुमारास बाळासाहेब थोरात पोहोचले ते उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर। ही झाली दुसरी बैठक। ठाकरेंसोबतची बैठक संपवून बाळासाहेब थोरात पोहोचले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या घरी। तिथं काँग्रेसच्या नेत्यांसोबत तासभर बैठक चालली। ही होती त्यांची दिवसभरातली तीसरी बैठक। साधारण 3-3:30 वाजेपर्यंत 3 बैठका संपवून बाळासाहेब थोरातांनी चौथ्या बैठकीची माहिती दिली। ती होती महाविकास आघाडीची संयुक्त बैठक मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये, जिथं महाविकास आघाडीमधल्या तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते। त्याच बैठकीत नेमकं काय काय घडलंय त्याचीच आपण इनसाईड स्टोरीही जाणून घेणार आहोत। एकूणच काय तर आजच्या घडीचं महाराष्ट्राचं राजकारण एका ओळीत सांगायचं ना मंडळी, तर गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत बैठका असंच म्हणता येईल। याच बैठकांच्या सत्रावर होता आपला आजचा पहिला प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आजचा पहिला प्रश्न, सध्याच्या घडामोडी पाहता विधानसभेचं संपूर्ण जागा वाटप कोण सर्वात आधी जाहीर करेल, महायुती की महाविकास आघाडी, असा आपला होता पहिला प्रश्न। मंडळी, खरं तर कालपासून माध्यमांमध्ये दोन्ही बाजूचे अनेक फॉर्म्युले व्हायरल होत आहेत, पण कोणत्याही फॉर्म्युलावर अधिकृत घोषणा झालेली नाही। जेव्हा केव्हा पक्षांहून अधिकृत घोषणा होईल ती आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली आहे महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी जाणून घेण्याची। मुंबईत जिथं मवियाची बैठक सुरू आहे त्याच हॉटेलसमोरून आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहे। वेदांत, स्वागत आहे तुझं झिरो ओव्हरमध्ये। झिरो ओव्हरच्या ABP माझाच्या प्रेक्षकांना पहिली इनसाईड स्टोरी जर काय सांगायची असेल मवियातल्या बैठकीची, तर काय सांगशील, काय फॉर्म्युला ठरलाय? विजय, ज्याप्रकारे तुम्ही सांगितलं की बाळासाहेब थोरात यांनी शिष्टाई केली, समन्वय साधला, ज्याप्रकारे काल काँग्रेसमध्ये काँग्रेसची जी बैठक दिल्लीत झाली त्यामध्ये नेमकं काय ठरलंय, आणि आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची जे काय म्हणणं आहे, या सगळ्यांना एकत्रित घेऊन आता ग्रँड हयात जे आपण बघतोय पाठीमागे ही सगळी नेत्यांची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरेंशी याआधी बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आता ही बैठक होतीये। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भातल्या जागांचा जो प्रश्न होता त्यावर जवळपास तोडगा निघाला असल्याचं कळतंय। त्यासोबतच मुंबईतल्या 3 जागा, विदर्भातल्या 12, मुंबईतल्या 3 आणि इतर 2 ते 3 जागा यावर खरं तर तोडगा काढायचा होता, आणि हा तोडगा काढण्यात जवळपास यश मिळालेलं आहे। मात्र काही जागांवर अजूनही चर्चा या बैठकीत सुरू आहे, आणि जेव्हा ही बैठक संपेल तेव्हा एक प्रकारे एक फॉर्म्युला समोर येईल। मात्र आपण जर बघितलं तर साधारणपणे ज्या काही जागांवर एकमत झालेलं आहे ते एकमत पाहता, आणि आता जेव्हा विदर्भ आणि मुंबईतल्या जागांचा जर समजा वाटप योग्य पद्धतीने झालं, सांगण्यात येते
की मुंबईतल्या बहुतांश जागा या म्हणजे अधिक जागा ज्या आहेत त्या शिवसेना ठाकरे गटाला मिळतील, कारण ताकद ती जास्त आहे. तर विदर्भातल्या बहुतांश जागा या काँग्रेस पक्षाला, अर्थात तिथे त्यांची ताकद जास्त आहे. आणि ते पाहता एक फॉर्म्युला समोर येतो ज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीला सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे. आणि साधारणपणे 103 ते 108 म्हणजे 100 वरती जागा या काँग्रेसला मिळत आहेत. 103 ते 108 काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट 90 ते 95 जागा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना 80 ते 85 जागा मिळत आहेत. तर मित्रपक्षांमध्ये सपा आहे, शेकाप आहे, माकप आहे, यांना 3 ते 6 जागा, असा सगळा एक फॉर्म्युला ठरलेला आहे ज्यावर आता एकमत होईल. आणि एकमत झाल्यानंतर साधारणपणे 2 तासानंतर कदाचित एक फॉर्म्युला, म्हणजे आपण जवळपास या फॉर्म्युल्याच्या आहोत, एक्झॅक्ट जो फॉर्म्युला असणारे जे आकडे असणार आहे ते कदाचित आज रात्रीच जागा वाटपामध्ये जाहीर केले जातील, किंवा मग उद्या या संदर्भात अधिकृतरित्या महाविकास आघाडीतली ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते एकत्रित येऊन या संदर्भात माहिती देतील. मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे, काँग्रेस हा विदर्भात मोठा पक्ष असणार आहे, शिवसेना ठाकरेगट मुंबईमध्ये. आणि जसं आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे ते जास्त जागा लढतील. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या बैठकीत अवघ्या काही वेदांत तुला थोडंसं थांबवतो. तुलासाठी दुसरा प्रश्न असा आहे की आत्ता या बैठकीला नेमकं कोण कोण आहे आणि उद्धव ठाकरे तिथं पोहोचत आहेत का, काहीसं जाणवतंय आम्हाला, तिथे जास्त हालचाल होते. नाही, ज्याप्रकारे आपण बघितलं की आतापर्यंत मागील 1 महिन्यापासून साधारणपणे 20-25 दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाकडनं संजय राऊत, त्यासोबत अनिल देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आपण बघितलं जयंत पाटील, त्यासोबत जितेंद्र आव्हाड, आणि काँग्रेस पक्षाकडनं विजय वडेट्टीवार, त्यासोबतच बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे नेते पुन्हा एकदा बसलेले आहेत काही वरिष्ठ नेत्यांना, म्हणजे अर्थातच अध्यक्षांसोबत चर्चा करूनच जी काही माहिती, जी काही अपेक्षा आहे जागा वाटपात, ती सगळी समोर ठेवूनच हे जागा वाटप आज पूर्ण केलं जाईल. विजय वेदांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तर वेदांतनं आपल्याला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगितला आणि तो आपण वेदांकडनं समजून देखील घेतला. म्हणजे याच बैठकीआधी चर्चा झाली ती नाना पटोलेंच्या एका वक्तव्याची. आज जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली त्यावेळी नाना पटोलेंनी एका नियुक्तीवरून प्रश्न ते विचारू लागले. ती नियुक्ती होती बाळासाहेब थोरातांची. मंडळी, त्याचं झालं असं की शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. संबंध इतके ताणले गेले होते की महाराष्ट्र काँग्रेसनं दिल्लीत गाराणं मांडलं. दिल्लीतून बाळासाहेब थोरातांवर संघर्ष मिटवण्याची, समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आणि नाना पटोलेंना बाजूला केल्याच्या चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मग काय, याच मुद्द्यावर नाना पटोलेंना जेव्हा पत्रकारांनी गाठलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, आपण पहिल्यांदा ते ऐकू. मी काल स्वतः दिल्लीमध्ये प्रेसला सांगितलं की मी उद्या बाळासाहेबांना शरद पवार साहेबांकडे आणि उद्धव साहेबांकडे पाठवत आहे आणि ते चर्चा करतील, कारण सगळेजण चर्चेला जाऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांनाच आम्ही काल निर्णय केला आणि मी स्वतः जाहीर केलेलं होतं. त्यामुळे माझे पंख छापले, माझं अमुक छाटलं, आमचं काही छाटलं नाही. मी मला बाजूला काढलंच नाही, मीच प्रमुख आहे. त्यामुळे हे कोणी मनात लाडू फोडत असतील त्यांनी फोडावं, तो काही आनंद त्यांनी व्यक्त करावा. आमच्यापेक्षा या महायुतीचा तमाशा बघायला जा त्यांच्या बंगल्यावर, सागर बंगल्यावर काय चाललं, एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर काय चाललं, कसे कपडे फाडले जातात, थोडस ते तर दाखवा. नाना म्हणतायत मी आहे तिथेच आहे, पण कदाचित शांतीदूताच्या भूमिकेत बाळासाहेब थोरात आले आणि मग सारं मवियामध्ये आलबेल होतंय असं चित्र तरी आहे. आता पाहूयात महायुती संदर्भातल्या बातम्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सागर हे शासकीय निवासस्थान सध्या भाजपमधल्या इच्छुक आणि नाराज उमेदवारांचं हक्काचं स्थान झालंय. आपली खंत, आपल्या मनातली सल कुणाच्या कानावर घालायची मंडळी, तर देवेंद्र फडणवीसांच्या हे त्यांनी पक्क ठरवलंय. त्यामुळे भाजपनं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यापासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावरची गर्दी वाढल्याचं चित्र आहे. भाजपचे माजी आमदार राज पुरोहित यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार आणि नाराज पदाधिकाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. राज पुरोहितांना मुंबईतल्या कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, पण भाजपनं राहुल नार्वेकरांना कुलाब्यातून पुन्हा उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळं राज पुरोहित नाराज होते. पण त्यांची नाराजी आता फडणवीसांनी दूर केली आहे, त्यामुळे राज पुरोहित दुसरा मतदारसंघ मिळाला तरी चालेल असं म्हणतायत. तूर्तास आपण पाहूयात
फडणवीसांच्या सागर बंगल्यावर कोणत्या मतदारसंघांमधल्या इच्छुक पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हजेरी लावली आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर। फडणवीसांच्या बंगल्यावर कोणत्या इच्छुक आणि नाराज उमेदवारांनी रांगा लावल्या आपण पाहतोय। मतदारसंघ खडकवासला दीपक नागपुरे इच्छुक, मतदारसंघ पुणे कॅन्टोनमेंट भरत वैरागे इच्छुक, मतदारसंघ आरवी सुमित वानखेडे इच्छुक, मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण कृष्णराज महाडिक इच्छुक। या सगळ्या इच्छुकांनी सागर बंगल्यावर रांगा लावल्या। मतदारसंघ सोलापूर शहर मध्य शिवाजी सावंत इच्छुक, मतदारसंघ माळशिरस सुरेश धस इच्छुक, मतदारसंघ माळशिरस राम सातपुते वेटिंगवर, मतदारसंघ वडगाव शेरी जगदीश मुळीक इच्छुक, मतदारसंघ अकोट रणजित पाटील इच्छुक, मतदारसंघ उमरखेड भाविक भगत इच्छुक। या सगळ्या इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर। मंडळी ऐकावं ते नवलच असं काही म्हणतात ना, आणि राजकारणात तसं कधीही घडू शकतं। आता हेच बघा ना, नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघात ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असताना त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलाय। नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघात भाजपनं विद्यमान आमदार मंदा म्हात्रेंनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे दुखावलेल्या संदीप नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्या मेळाव्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांच्यासोबत बेलापूर मतदारसंघातील 25 माजी नगरसेवक, माजी महापौर उपमहापौर, माजी सभापती आणि अनेक पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरे दाखल झाले, त्यामुळे नवी मुंबई भाजपला बेलापुरात खिंडार पडल्याचं चित्र आहे। आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं नवी मुंबईत नाईक पितापुत्र वेगवेगळ्या वाटेने जात असताना तिकडे सिंधुदुर्गात राणे पितापुत्र महायुतीतच राहून वेगवेगळ्या पक्षांचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवणार आहेत। वास्तविक भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला, त्याला 19 वर्ष लोटली आहे। त्यात 2005 सालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी 2022 साली ऐतिहासिक बंड केलं आणि एकाच्या दोन शिवसेना झाल्या। एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दुसरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। हा सारा इतिहास पुन्हा सांगण्याचं कारण नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं घेतलेला राजकीय निर्णय। थोरल्या राणेंनी पाठ फिरवलेल्या शिवसेनेचा धनुष्यबाण आता त्यांचे चिरंजीव निलेश राणेंनी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते उद्या त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। निलेश राणे यांनी तशी घोषणाच आपल्या आजच्या पत्रकार परिषदेत केली आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच त्यांनी आपल्या सोशल मीडियावरचं भाजपचं कमळ हे चिन्ह बदलून त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह अपलोड केलं, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वडील भाजपात आणि मुलगा शिंदेंच्या शिवसेनेत असं चित्र निर्माण झालंय। मंडळी निलेश राणेंनी शिंदेंची शिवसेना का निवडली यामागे अनेक स्थानिक राजकीय कारण आहेत, पाहूयात मीडिया सेंटरला। म्हणून निलेश राणे शिवसेनेत, 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला, विनायक राऊत 1.5 लाख मतांनी विजयी झाले होते त्या निवडणुकीत। 2019 मध्ये पुन्हा विनायक राऊतांकडून 1,89,000 मतांनी पराभव। परिणामी गेली 10 वर्ष निलेश राणे हे लोकप्रतिनिधी नाहीत। कुडाळ मालवण मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडे भक्कम उमेदवार नाही, त्यामुळे निलेश यांना भाजपनं तिकीट दिलं असतं तर एकाच घरात 3 तिकीटं दिली अशी टीका झाली असती, त्यामुळे निलेश यांनी शिंदेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवणं हे एका अर्थानं भाजपसाठी देखील सोयीचं ठरतंय। स्वतः निलेश यांची इच्छा आहे
शिंदेंची शिवसेना आणि भाजपची गरज हे तिन्ही हेतू त्यामधून साध्य होत आहे. मंडळी, या विषयावर आपण मान्यवरांची चर्चा तर करणार आहोतच, पण त्याआधी पाहूया एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्यात मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न होता, सध्याच्या घडामोडी पाहता विधानसभेचं संपूर्ण जागा वाटप कोण सर्वात आधी जाहीर करेल, महायुती की महाविकास आघाडी? आणि त्यावर आलेल्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. युट्यूबवर अश्विन महाडिक म्हणतायत, कहो दिल से शिवसेना महायुति फिर से. एक्स वर शंतनु गौतम म्हणतात, सगळ्यांनाच जागा वाटपाची घाई गडबड लागली आहे कारण बंडखोरीची लागण सुरू झाली आहे. फेसबुक वर मितेश जाधव म्हणतात, यंदाही गुलाल महायुति सरकारचा. इंस्टाग्रामवर यश वानखेडे म्हणतायत, महाविकास आघाडी. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्याच घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आता जाऊयात गेस्ट सेंटरला, आणि तिथं आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, स्वागत आहे आपलं झिरो ओव्हरमध्ये. सुषमाताई, सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, महायुतीचं पण तिकडे काही घोडं कुठे तर अडलंय काही कळत नाही, पण महाविकास आघाडीचं घोडं नेमकं कुठे अडलंय? अजूनही जागा वाटप जाहीर होत नाही आणि विदर्भाचा तर सगळा मोठा खेळच, अगदी संघर्षाचा खेळ सगळ्यांच्या समोर आला, नेमकं काय चाललंय? मी महाविकास आघाडीतल्या तब्बल 225 जागांपर्यंतचा आता सगळा गुंता क्लिअर झालेला आहे. काही जागा ज्या शिल्लक आहेत त्या जागांमध्ये 5-6 जागा काँग्रेसच्या सोबतच्या, 5-6 जागा राष्ट्रवादीच्या सोबतच्या, याच्यावर अजूनही चर्चा चालू आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्या जागा आम्हाला मिळतील. उदाहरणार्थ नगरमधील पारनेरची जी जागा आहे त्या जागेवर आम्ही दावा केलेला आहे आणि तो दावा आमचा अजूनही सोडलेला नाही. पुण्यातली हडपसरची जागा ही आमची जागा आहे. जळगाव मधली एरंडोलची जागा जिथे आमचा उमेदवार होता, आमदार होता, त्यामुळे अशा ज्या काही महत्वाच्या जागा आहेत की जिथे आम्ही आमचे प्रचंड ताकदीने काम केलेलं आहे आणि त्या जागा आम्हाला मिळायला हव्यात यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांकडे आग्रह धरलेला आहे. कारण कार्यकर्ते 5-5 वर्ष मेहनत घेतात, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, त्यामुळे पारनेरची जागा, हडपसरची जागा, एरोंडलची जागा, या जागा आणि विदर्भातल्या काही जागा, अशा काही निवडक जागांवरती सध्या चर्चा चालू आहे. असं एक कानावर आला होता आताच की विदर्भात काही जागांचा तिढा होता, तसाच मुंबईत होता, तर विदर्भ आणि मुंबईमधल्या जागांची काही अदलाबदल होणार आहे? म्हणजे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मान आणि विदर्भात तेच मानाचं पान काँग्रेसला, असं काही होतंय? नाही, हे बघा, मुंबई तर आमचा गड आहे, त्यामुळे मुंबईत अधिकाधिक जागा आमच्या असणार आहेत. पण त्यासोबतच आपण हेही समजून घ्या की सपोज जर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा वर्चस्व आहे तर तिथे निश्चितपणे जास्तीत जास्त जागा या आदरणीय पवार साहेबांचे लोक लढतील. गेवराईची जागा फक्त आमच्याकडे राहील, गेवराई वगळता इतर जागा या जवळपास सगळ्याच्या सगळ्या जागा या राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. तीच परिस्थिती लातूरमध्ये आहे की लातूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे, त्यामुळे काँग्रेसचं एकूण तिकडचं वर्चस्व बघता एक उदगीरची जागा आणि एक आमच्याकडे असणारी जागा अशा जर दोन जागा सोडल्या तर इतर सगळ्या जागा ही काँग्रेस लढत आहे. अगदी त्याच वेळेला इकडे धाराशिव मतदारसंघाचा जर विचार केला तर धाराशिवमध्ये आमचा वर्चस्व दिसतो, आमचं वर्चस्व दिसतंय, त्यामुळे त्या जागा आम्ही लढणार आहोत. राखीव जागांचा जो तिढा आहे त्यामध्ये नांदेडची राखीवची जागा जी देगलूरची जागा आहे ती काँग्रेसकडे जाईल ऑब्विसली. लातूर मधली उदगीरची जागा ही आदरणीय पवार साहेबांकडे जाईल. तर धाराशिव मधली उमरग्याची जागा ही नेहमीप्रमाणे आमची पारंपरिक जागा आहे, ती आम्ही लढत आहोत. म्हणजे चित्र जवळपास स्पष्ट आहे. माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या जसं की काल परवा एक बातमी चालवली कोणीतरी की राऊत साहेब कोणाला तरी जाऊन भेटले,
किंवा आता महाविकास आघाडी तुटणार आहे. मला वाटतं ही सूत्र नावाची जी गोष्ट आहे ना, जी आपल्याला बातमी पुरवते, मी असं गमतीनं फारच म्हणत असते की सूत्र नावाची गोष्ट एकदा पोत्यात घालून हानली पाहिजे. कारण ज्यांना माहितीच नाहीये आणि जे निव्वळ एक लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण करतात अशा सूत्रांना काही अर्थ उरत नाही. बर, पण आज जो काही सगळा खेळ व्यवस्थित होतोय, हे जे चित्र दिसतंय, हे बाळासाहेब नावाची पुण्याई म्हणायची का? म्हणजे बाळासाहेब थोरात आज शांतीदूताच्या भूमिकेत आले आणि राऊतांमधलं आणि नाना पटोलेंमधला संघर्ष मिटला, हे असं चित्र झालंय का? नाही, मला असं वाटतं की काय होतं ना की प्रत्येक माणसाचा एक जॉनर असतो आणि प्रत्येकाला त्याच्या कौशल्यानुसार त्याला काम मिळायला हवं. त्यामुळे अगदी आपल्या घरात सुद्धा कधी जर सोयरीती असतील, लग्न समारंभ असतील किंवा शाळेत कॉलेजेसमध्ये मोठे उपक्रम असतील, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी कोणावर द्यावी, स्वागताची कोणावर द्यावी, प्रत्यक्ष भाषणाची जबाबदारी कोणावर द्यावी, असं ठरलेलं असतं. आणि त्यानुसार शक्यतो जेव्हा वाटाघाटीची वेळ असते त्यावेळेला थोडासा शांतपणे विचार करणारा, सामंजस्याने मध्यम मार्ग काढणारा असा माणूस मध्ये असला पाहिजे. मला वाटतं बाळासाहेब थोरात हे या भूमिकेमध्ये चक्कल बसतात. नो डाऊट नाना भाऊ हे सुद्धा महत्वाचे नेते आहेत काँग्रेसचे, परंतु त्यांचा जॉनर अजून काही वेगळ्या पद्धतीने काम करू शकेल. परंतु इथे जागा वाटपाच्या वाटाघाटीसाठी निश्चितपणे पृथ्वीराज बाबा असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील अशा व्यक्ती अधिक जास्त परिणामकारक काम करू शकतात असं मला वाटतं. नाही, अजून महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला यायचा आहे, पण तीच बाब महायुतीकडे पण अजून तशीच आहे. भाजपने 99 जागांची यादी पहिली सगळ्यात आधी जाहीर केली, शर्यत जिंकल्याची भावना निर्माण झाली, पण तिथेही काहीच चित्र अजून स्पष्ट दिसत नाही आहे. महायुतीची ही जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आवडती आहे का? कारण शिंदेही आज कामाख्या देवीला दर्शनाला जाणार आहेत असं कळतंय, अजित पवार कुठे आहेत माहिती नाहीये नेमकं. मला असं वाटतं की महायुती, मी वारंवार असं म्हणते की महायुती म्हणजे मी राजा पूर आणि कोण भरून पाणी आहे, आणि महाविकास आघाडी ही एक जॉईंट फॅमिली आहे. त्यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये निर्णय घ्यायला वेळ लागतो, सगळ्यांशी बोलावं लागतं, विचार विमर्श करावा लागतो, सल्लामसलत द्यावी लागते, सगळ्यांची राय समजून घ्यावी लागते आणि मग निर्णय सांगायचा असतो. महायुतीमध्ये मात्र भाजपा हुकूमशाही पद्धतीने काम करते. अगदी दादांचा किंवा शिंदे गटाचा उमेदवार कोण असावा, जागा कोणती लढावी, कोणत्या उमेदवाराने माघार घ्यावी हे सुद्धा शिंदे गटाचे नेते किंवा दादा यांनी ठरवण्यापेक्षा भाजपात अधिक ठरवत असते. आता ज्या पद्धतीच्या जागा वाटपांची यादी त्यांची जाहीर झाली आहे, ही काही फार विजय साजरा करण्याची बाब नाही, तर ही यादी जाहीर करणं म्हणजे एका अर्थाने मला वाटतं आपला संपर्क तुटलाय. डिक्टेटरशिप ने काम करणारी आहे कशी सुरुड पद्धतीने काम, हे सगळं चित्र बघता आपल्याला हे सांगता येऊ शकेल की काय पद्धतीच म्हणजे. काही तांत्रिक अडचण आहे त्यामुळे सुषमाताईं बरोबरचा आपला संपर्क तुटतोय सतत. सुषमाताई, आपण या झिरो आवर मध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावर जनतेचा कौल पाहण्याची, आणि तोच पोल रिझल्ट पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. यूट्यूबवर प्रश्न होता, आताच्या घडामोडी पाहता विधानसभेचं संपूर्ण जागा वाटप कोण सर्वात आधी जाहीर करेल? यूट्यूबवर मतं आली 50,000, 39% म्हणतायत महायुती आणि 61% म्हणतायत महाविकास आघाडी. एक्स वर हाच प्रश्न, त्याच्यावरचा कौल आपण पाहतोय. 71% प्रेक्षक उत्तर देत आहेत महायुती आणि 29% म्हणतायत महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 60% म्हणतायत महायुती आणि 40% म्हणतायत महाविकास आघाडी. फेसबुकवर 37% म्हणतायत महायुती आणि 73% म्हणतायत महाविकास आघाडी.
आणि मंडळी याच बातमीसह वेळ झाली आहे एका ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर बातमी आहे सांगोलेच्या वाटेवर सापडलेल्या 5 कोटींच्या रोख रकमेची। पात्र एबीपी माझा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।